राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळतोय. त्यांची यात्रा दिवसेंदिवस पुढे सरकते. बुलढाणा जिल्ह्यात त्यांची वाट पाहणारे असंख्य कार्यकर्ते आहेत. या कार्यकर्त्यांमध्ये आहेत 78 वर्षांचे विष्णुपंत कानडे. इंदिरा गांधी यांना 1978 मध्ये तत्कालीन सरकारनं अटक केल्यानंतर देशभर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. अनेकांना अटकसुद्धा करण्यात आली होती. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील जवळा बुद्रुक या गावातील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विष्णुपंत कानडे यांनीही इंदिरा गांधी यांच्या अटकेविरुद्ध आंदोलन केलं होतं. त्यांनी नाशिक जेलमध्ये 18 दिवस कारावास भोगला होता. 1978 साली बाईला अटक झाली होती. जनता पार्टीनं केली होती. ते त्यावेळेस जेलमध्ये निवडून आले. याचे माणसं जनता पार्टीचे आणि त्यांना बाईला अटक केली होती. कोणत्या बाईला? इंदिराबाईला. तर इंदिराबाईने अटक केल्यानंतर आम्ही खूप खवळलो. मग आम्ही सुद्धा जेलमध्ये जायची तयारी केली. तर आम्ही जेलमध्ये गेलो. खामगावरून एसटीनं आम्हाला खूप हिंडलो, पण आम्हाला जागा काही कुठे सापडली नाही. तर आम्ही नाशिकले सेंट्रलमध्ये जागा नाही सापडली. तर शेवटी आम्हाला जिल्हा कारागृहात घेतलं. तर जाताना मी खूप बिमार पडलो. बिमार पडल्यानंतर मला घाटऱ्याच्या दवाखान्यात भरती करण्यात आलं. जोपर्यंत हे लोक सुटत नाहीत तोपर्यंत तुम्ही घाटेच्या दवाखान्यातच रायसान. पण हे लोक निघाले त्या वक्ती मला काही करमलं नाही. मी म्हटलं बुवा मध्ये जायचं मला राय. त्या म्हणत बुवा तुमची तब्येत. मी म्हटलं मी गेलो तरी हरकत नाही, पण मी जाणार. तर त्यावेळेस मला कलेक्टर जोडलेलं. आणि कलेक्टर जोड ना मला मी माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर जातो हे माझ्याकडून लिहून घेतलं. आणि नंतर मला सोडलं त्याच्याबरोबर जायसाठी. आता त्याच जवळा गावाच्या मार्गावरून इंदिरा गांधींचे नातू राहुल गांधी हे जाणार आहेत. या निमित्त या आजोबांच्या त्या काळातल्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. त्यांनी राहुल गांधींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत पावलीही खेळण्याची तयारी आजोबांनी केली आहे. आता राहुल गांधी येणार आहे तुमच्या गावात, इंदिरा गांधींचे नातू. काय वाटतं आता नेमकं राहुल गांधी आले? आता साहेब नेहरू एवढा हरी कोविल आहे की नेहरूजी, त्याच्यानंतर इंदिराजी, त्याच्यानंतर आपले राजीवजी हेच करत आले. त्याचे नातूही जर तेच करत आले. याच विष्णुपंत कानडे यांच्या शेतात विठ्ठलाची मूर्ती उभारून राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी रिंगण सोहळा आयोजित केलाय. इंदिरा गांधींसाठी तुरुंगवास भोगला आता राहुल गांधींना भेटता येणार असल्यानं विष्णुपंत कानडे आनंदात आहेत. लोकमत डिजिटलसाठी संदीप वानखेडे, बुलढाणा.